नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधुभगिनींनो आज आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठाचा अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये आज आपण रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर समीकरण कसे तयार होतात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो रासायनिक अभिक्रिया होत असताना त्यामध्ये काही रासायनिक बंधांपासून नवीन रासायनिक बंध जे आहेत ते तयार होत असतात आणि त्यापासून एक नवीन पदार्थ जो आहे तो आपल्याला मिळत असतो रासायनिक अभिक्रियांमध्ये जे घटक वापरले जातात त्यांना अभिक्रिया कारके असं म्हटलं जातं आणि त्या अभिक्रिया कारकांपासून जे नवीन पदार्थ मिळत असतात त्या नवीन पदार्थांना उत्पादित असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला एक उदाहरण फळ्यावरती दाखवलेलं आहे की ज्यावेळी कोळसा जो आहे हा हवेच्या सान्निध्यामध्ये हा त्याचं ज्वलन केलं जातं त्यावेळी त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा मिळत असतो आता हेच उदाहरण जे आहे हे आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये कसं लिहिलं जाईल तर कार्बन प्लस ऑक्सिजन एरो कार्बन डायऑक्साईड हे आपण शाब्दिक स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे आता हे रासायनिक सूत्रांच्या स्वरूपामध्ये कसं लिहिलं जाईल तर कार्बनसाठी आपण सी अक्षर वापरणार आहोत मध्ये बेरजेचं चिन्ह दिले जाणार आहे आणि पुढे ओ टू ऑक्सिजनसाठी ओ टू वापरला जाणार आहे आणि यांच्यापासून आपल्याला काय मिळतं तर कार्बन डायऑक्साईड हा हे संयुग आपल्याला मिळतं तर ते तयार होणारं उत्पादित जे आहेत हे एरोच्या नंतर आपण लिहत असतो अशाच प्रकारे काही उदाहरणं जी आहेत ते तुम्हाला फळ्यावरती दाखवलेली आहेत जसं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार होणारं H2O म्हणजेच पाणी त्याचप्रकारे कॉपर सल्फेटचं द्रावण असेल आणि झिंक म्हणजे जस्त असेल तर यांच्यापासून तयार होणारं झिंक सल्फेट आणि कॉपर हे तुम्हाला फळ्यावरती दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ते रासायनिक सूत्रांच्या स्वरूपामध्ये समीकरणांच्या स्वरूपामध्ये कसे लिहिले जातात हे आज आपण अभ्यासलं